पॉलिटिकल चॉईस म्हणून काही देश हे पुढच्या काळातले ग्लोबल सप्लाय चेनचे डेस्टिनेशन्स म्हणून तयार होतील अशा प्रकारची अवस्था तयार झाली. आणि त्या अवस्थेमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 2014 ते 2019 फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही मोदीजींनी एस्टॅब्लिश केली. 11व्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था ही 5व्या क्रमांकावर आली आणि त्यातलं एक मोठी संधी पोस्ट कोरोना काळामध्ये भारताला प्राप्त होईल हे लक्षात घेऊन खरं म्हणजे भारतामध्ये प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक झाली पाहिजे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि विशेषतः जो गरिबी रेषेखालचा भारत आहे त्याला संधी मिळून त्याला पुढे जाता आलं पाहिजे आणि भारताची विकसित देशाकडे वाटचाल करण्याकरता हीच सगळ्यात महत्वाची संधी आहे अशा प्रकारचं समजून या आत्मनिर्भर भारत पॅकेजची व्यवस्था ही या ठिकाणी माननीय मोदीजींनी तयार केली. मग याच्यामध्ये आताच दादांनी जे सांगितलं मोठ्या प्रमाणात एसएमईज, आज आपण जर बघितलं तर ग्लोबल सप्लाय चेन आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये जगामध्ये सर्वाधिक हिस्सा हा एसएमईजचा आहे. आपले जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग आहेत या उद्योगांचा आहे आणि म्हणून सगळ्यात मोठा रिफॉर्म आत्मनिर्भर भारत अभियानाने या सेक्टरमध्ये केला. कारण देशामध्ये जवळजवळ 37 ते 39% रोजगार हे क्षेत्र तयार करताय आणि हे क्षेत्र जर व्हायब्रंट केलं तर आपण रोजगार निर्मितीची संख्या ही अजून 20% वाढवू शकतो हे लक्षामध्ये घेऊन 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. एक तर पहिल्यांदा संपूर्ण या सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योगाची व्याख्या बदलली. कारण ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचा असेल तर त्याला विस्तारित केलं पाहिजे. आता फारच लिमिटेड अशा प्रकारची ती व्याख्या होती आणि त्यामुळे अनेक उद्योगांसमोर प्रश्न यायचा की आपण मोठं काम केलं तर व्याख्येच्या बाहेर जातो, व्याख्येच्या बाहेर गेलो तर कुठलेही लाभ मिळत नाही आणि छोटं काम केलं व्याख्येत राहिलो फायदा जरूर मिळतो पण ग्लोबल सप्लाय चेन मध्ये जाता येत नाही आणि म्हणून ही व्याख्या मोठी केली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांना समाविष्ट करून त्यांना एक नवीन संधी दिली. आणि ही संधी देत असताना मॅन्युफॅक्चरिंग आणि ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो या दोन्हीतील आता उद्योग हे या आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत एसएमई मध्ये आणले आणि त्यांना वाढीव भांडवल देण्याचा निर्णय केला. हे 20% वाढीव भांडवल मिळाल्यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्णपणे अडचणीत आलेले हे उद्योग याकरता त्यातनं बाहेर येत आहेत कारण हे भांडवल पूर्णपणे केंद्र सरकारच्या गॅरंटीवर मिळत आहे. म्हणजे याच्याकरता कुठलंही ऍडिशनल गॅरंटी नाही, कुठलीही मालमत्ता तारण ठेवण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच आपण बघितलं की 3 लाख कोटीच्या पॅकेजपैकी जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयाचं पॅकेज हे ऑलरेडी डिस्बर्स झालं. म्हणजे असं अपेक्षित होतं की 1 वर्ष डिस्बर्समेंटला लागेल पण पहिल्या 4 महिन्यात अर्ध पॅकेजचं डिस्बर्समेंट झालंय आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक यातलं डिस्बर्समेंट जे आहे हे महाराष्ट्रामध्ये झालंय आणि म्हणून सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योगाला प्रचंड मोठा फायदा यातनं झाला आणि रोजगार निर्मितीची एक मोठी संधी ही त्याच्यामध्ये माननीय मोदीजींनी उपलब्ध करून दिली. त्यासोबत या उद्योगातले जे चांगले उद्योग आहेत या उद्योगांना विकसित करण्याकरता आतापर्यंत आपण केवळ कर्जाची व्यवस्था द्यायचो, डेट आपण द्यायचो पण इक्विटीचा विचार कधी केला नव्हता. केंद्र सरकारने भागीदार व्हावं अशा प्रकारची व्यवस्था यापूर्वी कधी नव्हती. पहिल्यांदा आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत फंड्स ऑफ फंड तयार केला आणि हा जो फंड आहे या फंड्स ऑफ फंड मधनं केंद्र सरकार कर्ज देत नाहीये, केंद्र सरकार भागीदार होते आहे. म्हणजे केंद्र सरकार त्या उद्योगामध्ये पैसे इन्व्हेस्ट करते, ते बिनव्याजी पैसे आहेत, त्याचं व्याज द्यायचं नाहीये. उद्योगाला जो फायदा होईल त्या फायद्यातनं जेवढे पैसे, समजा केंद्र सरकारचे 10% पैसे लागले आहेत तर उद्योगाच्या प्रॉफिटमधनं 10% प्रॉफिट केंद्र सरकारला मिळेल आणि लॉस झाला तर तो लॉसही केंद्र सरकारला 10% सहन करावा लागेल. अशा प्रकारची पहिल्यांदा भागीदारी उद्योगामध्ये ही केंद्र सरकारने स्वीकारली आणि त्यातनं
ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होऊ शकतील अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला। ही एक अतिशय पाथ ब्रेकिंग अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी तयार झाली। ही व्यवस्था होत असताना आपल्याला जर मोठ्या प्रमाणात जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणं अत्यंत आवश्यक होतं। आपल्या देशामध्ये एकूण 29 वेगवेगळे कामगार कायदे होते। या 29 कामगार कायद्यांमधल्या तरतुदी परस्पर विरोधी होत्या आणि मी नेहमी म्हणायचो की आपण खोटं सांगतो की हे कायदे कामगारांच्या हिता करता आहेत। हे कायदे असे आहेत यात न कामगाराचं हित होतं न त्या ठिकाणी उद्योगाचं हित होतं, केवळ वेळ काढूपणा चालतो आणि शेवटी उद्योग बंद पडतो आणि कामगार बेरोजगार होतो। त्यामुळे कामगाराला संरक्षण देणारा आणि मोठ्या प्रमाणात रोजगार वाढवणारा, मला आठवतं एकदा अटलजींना विचारलं होतं की अटलजी हमारी कामगारों के संदर्भ में हमारी नीति कैसी होनी चाहिए, तर अटल जी म्हणाले होते की कामगारों के संदर्भ में ऐसी नीति होनी चाहिए कि जिससे रोजगार बढ़े, जिससे रोजगार कम हो ऐसी नीति नहीं होनी चाहिए। कामगारों को पूरा संरक्षण मिले लेकिन रोजगार निर्मित जिसमें से हो। आणि आता हे 29 कायदे एकत्रित करून मोदीजींनी 4 कायद्यांमध्ये त्याचं रूपांतर केलं। आता जे कायदे पास झाले आणि या कायद्यातनं एक अत्यंत मोठी व्यवस्था आपण उभी केली। ही व्यवस्था काय आहे तर पहिल्यांदा तर हे जे सांगितलं जात आहे की संघटित क्षेत्रातले किंवा परमनंट जे कामगार आहेत त्यांना कमी करून जे काही टेम्पररी कामगार आहेत हे घेण्याची मान्यता दिली, अतिशय चुकीचं आहे। या उलट जी काही टेम्पररी कामगारांची व्यवस्था होती त्या टेम्पररी कामगारांना परमनंट कामगारांसारखं संरक्षण कसं मिळेल याची व्यवस्था आता या कायद्याने केली। आणि म्हणून या कायद्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत या कॉन्ट्रॅक्ट लेबरला आता नियमित पगार मिळेल, त्याला नियमित सुट्टी मिळेल, त्याला ग्रॅच्युटी मिळेल, त्याला पेन्शन मिळेल। आणि एवढंच नाही तर प्रत्येक आतापर्यंत केवळ परमनंट कामगाराचं ईपीएफओचं अकाउंट असायचं, आता तो परमनंट असो की कॉन्ट्रॅक्च्युअल असो प्रत्येकाचं ईपीएफओचं अकाउंट उघडलं जाईल। ईपीएफओचं अकाउंट झाल्यामुळे तो संघटित क्षेत्रात येईल आणि आपण जर बघितलं तर संघटित क्षेत्रातले 4 कोटी कामगार आहेत आणि उरलेले 30-32 कोटी हे असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत। या सगळ्यांना संघटित क्षेत्रातले सगळे लाभ देण्याचं काम या 4 विधेयकांनी केलं आणि त्याचसोबत जे काही जुन्या अडचणी होत्या की ज्यामुळे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येत नव्हतं, चीनमधनं निघालं तर ते इतर 2-3 देशांमध्ये जायचं पण आपल्याकडे यायचं नाही, याचं कारण ते असं म्हणायचे की तुमच्या कामगार कायद्यांमध्ये गतीच नाही आहे। एखादा डिस्प्यूट झाला तर तो डिस्प्यूट सॉल्वच होत नाही, तो वर्षानुवर्ष चालतो आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंटही वाया जातं आणि रोजगारही वाया जाते। ही सगळी परिस्थिती बदलण्याचं काम या 4 कायद्यांच्या माध्यमातून केलं। त्यामुळे देशामध्ये मी दाव्याने सांगतो या कायद्यांमुळे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येईल, इन्व्हेस्टमेंटमधून रोजगार तयार होईल आणि रोजगार तयार होत असताना ज्यांना रोजगार मिळेल त्यांना पूर्णपणे संघटित क्षेत्राचं संरक्षण हे 100% या 4 कायद्यांमुळे मिळेल। आत्मनिर्भर भारतमध्ये कामगारांकरता अतिशय महत्वाची भूमिका या कायद्यांच्या माध्यमातून मोदीजींनी तयार केली। आणि म्हणून 2 गोष्टी यातल्या महत्वाच्या आहेत, एक तर आपल्याला आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत ज्या एमएसएमईंना मदत झाली आहे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे, या योजना ज्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि त्यासोबत येत्या काळामध्ये असंघटित क्षेत्रातल्या सगळ्या लोकांचं कामगारांचं ईपीएफओचं अकाउंट उघडेल याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे। ईपीएफओचं अकाउंट उघडल्याबरोबर ते संघटित क्षेत्रात येतात, ते संघटित क्षेत्रात आले की सर्व प्रकारचे फायदे, आता आपण बघितलं असेल या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांचे ईपीएफओचे अकाउंट होते त्यांना त्यांच्या मालकांनी काढून टाकू नये म्हणून 6 महिने त्यांचे पगार 75% पगार हे मोदीजींच्या सरकारने दिले, त्यामुळे त्यांना नोकरीवरनं काढण्यात आलं नाही। त्यामुळे हे देखील सगळे लोक संघटित क्षेत्रात जर आणले, त्यांना ईपीएफओचे अकाउंट जर आपण काढून दिले तर त्यातनं मोठ्या प्रमाणात
आपण हे कामगार आणि मजदूर जे आहेत यांना फायदा देऊ शकू। दुसरा विषय शेती क्षेत्राचा आहे। शेती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा गुंतवणूक ही आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून होते आहे। 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आत्मनिर्भर पॅकेज हे शेती क्षेत्रात करतंय आणि शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणातले रिफॉर्म्स हे आता या ठिकाणी या पॅकेजच्या माध्यमातून करण्यात आले आहेत। खरं तर शेती क्षेत्राच्या अडचणी काय आहेत, गेले 20 वर्ष मांडले जात आहे, उपाय काय आहेत मांडले जात आहेत, परंतु जो सत्तेत असतो तो उपाय सांगतो, जो विरोधात असतो ते उपाय कसे चुकीचे आहे सांगतो, विरोधातला सत्तेत आला कि मग तो सांगतो तेच उपाय बरोबर आहे, हा सत्तेतला विरोधात गेला असतो तो सांगतो ते उपाय चुकीचे आहे। या भांडणामध्ये 20 वर्षात कोणी हिम्मत केली नाही खरं सांगण्याची आणि खरी उपाययोजना करण्याची, ती हिम्मत माननीय मोदीजींनी या ठिकाणी दाखवली आणि आता जे काही शेतीच्या संदर्भातली बिलं या ठिकाणी पास झाली त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणातलं परिवर्तन हे शेती क्षेत्रात होणार आहे। खरं म्हणजे याला जो विरोध चाललाय तो इतका वेगळी विरोध आहे, याचं कारण युपीएचं सरकार जेव्हा होतं त्यावेळी माननीय तेव्हाचे पंतप्रधान आणि कृषी मंत्री या दोघांनी म्हणजे पवार साहेब कृषी मंत्री होते यांनी टास्क फोर्स तयार केला आणि त्या टास्क फोर्सचे जे रिकमेंडेशन्स आहेत ते हेच रिकमेंडेशन आहेत जे या कायद्यांमध्ये आलेले आहेत। त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाने रिकमेंडेशन्स दिले, या कायद्यात जे आलं तेच रिकमेंडेशन स्वामीनाथन आयोगाने दिले। 2017 साली पंजाबचा जो जाहीरनामा होता काँग्रेसचा हेच रिकमेंडेशन त्यात होते। 2019 साली लोकसभेच्या निवडणुकीकरता काँग्रेसने जो जाहीरनामा पब्लिश केला त्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी परवा माझ्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या, दादांनी वाचून दाखवल्या, हेच रिकमेंडेशन दिले आहेत, पण ते केल्याबरोबर त्याला विरोध करण्याचं काम चाललेलं आहे। म्हणून हा बेगडी विरोध आहे, हा शेतकरी विरोधी विरोध आहे। आज आपण बघा सगळ्यात महत्वाचं बाजार नियमन मुक्त करणं म्हणजे काय केलंय। खरं तर महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्या राज्याने खासगी बाजार समित्यांना मान्यता दिली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात बाजार समित्यांना ती मान्यता मिळाली। आज खासगी बाजार समित्या सुरू झाल्यानंतर एक तरी बाजार समिती बंद झाली का? त्यामुळे हे खोटं सांगितलं होतं की बाजार समित्या बंद करण्याकरता कायदा आलाय, बिलकुल नाही। आपण फळभाज्या अन्नधान्य हे नियमन मुक्त केलं त्याच्यातनं बाजार समिती बंद झाली का? नाही, पण शेतकऱ्याला ऍडिशनल मार्केट मिळालं। आज मुंबईमध्ये आपण शेतकरी बाजार लावतो, त्या शेतकरी बाजाराच्या माध्यमातून एकटे प्रसाद लाड जे बाजार लावतात त्यातनं मागच्या एका वर्षात शेतकऱ्यांना 88 कोटी रुपयाचा नफा हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे ते आपण चालवतोय। आता तीच भूमिका केंद्र सरकारने या कायद्याद्वारे स्वीकारली, हे स्वीकारण्याचं कारण काय आहे? तर आजच्या रचनेमध्ये केवळ बाजार समित्यात विक्री आपल्याला करता येते आणि बाजार समितीच्या बाहेर विक्री झाली तर ती विक्री अवैध आहे, बाजार समितीत सेस भरावा लागतो, त्याशिवाय ती विक्री वैध होत नाही। मग आता शेतकऱ्यांना जर उचित दाम द्यायचा असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक आहे कोल्ड स्टोरेजची चेन आणि दुसरी आहे गोदामांची चेन। कारण जोपर्यंत साठवणुकीची व्यवस्था आणि त्याच्यावर तारणाची व्यवस्था आपण उभी करणार नाही आणि जोपर्यंत कोल्ड स्टोरेजची व्यवस्था आपण उभी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य दाम मिळू शकत नाही। आताच्या परिस्थितीमध्ये समजा जर कोल्ड स्टोरेजेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं कोणी ठरवलं, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर स्वतःचा पैसा लावून कोल्ड स्टोरेज तयार करायचं, शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये माल ठेवायचा, पण तो जर माल विकायचा असेल तर तिथनं विकता येत नाही, एकतर तो बाजार समितीत नेऊन विकावा लागेल, नाही तर तिथे माल विकला तरी बाजार समितीला सेस द्यावा लागेल आणि हा सेस किती आहे? 4% पासून 8% पर्यंतचा सेस आहे। म्हणजे 100 रुपयाचा माल विकला बाजार समितीचा काही संबंध नाही तरी देखील 8 रुपये हे बाजार समितीला द्यावे लागतील, अशा प्रकारची ही व्यवस्था आहे। मग कोणी कोल्ड स्टोरेज का टाकेल, कोणी गोदाम का टाकेल, डिसेंट्रलाइज व्यवस्था कशी होईल?
आणि म्हणून आता एवढीच व्यवस्था केली आहे की एखाद्याने कोल्ड स्टोरेज टाकलं असेल तर त्याला तिथनं विकता येईल, त्याला कुठल्याही प्रकारची बाजार समितीच्या परमिशनची आवश्यकता नाहीये. जर गावामध्ये कॉपरेटिव्ह गोदाम टाकलं आणि त्या गोदामामध्ये शेतकऱ्याचा माल ठेवला, माल तारण योजना सुरू केली, तर त्या गोदामातनं माल विकता येईल, ते काही बाजार समितीत नेण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा बाजार समितीला सेस देण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण असं म्हणतो आमच्याकडे 40% माल शेतमाल, आपलं जर आर्थिक पाहणीचा अहवाल बघितला तर 40% शेतमाल हा खराब होतो, त्याचा नाश होतो, त्यामुळे त्या 40% पैसे शेतकऱ्याला मिळत नाही. का मिळत नाही? आपल्याकडे फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर नाही. फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो, ज्याच्यामध्ये गोडाऊन्स आले, कोल्ड स्टोरेजेस आले, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज आल्या, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर ती इन्व्हेस्टमेंट नियमनमुक्त ठेवली तरच होऊ शकते. आणि म्हणून तोच या ठिकाणी आपण आता विषय केलेला आहे. आणि या माध्यमातून सरकार 1 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट करते आहे, पण खासगी क्षेत्र जे आहे ते देखील 2 ते 3 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करेल. आणि पूर्ण ही जी काही सप्लाय चेन शेतकऱ्याकरताय 40% नाश हा दूर करून त्याचं रिअलायझेशन शेतकऱ्याला मिळणं आणि बाजारावर शेतकऱ्याचा कंट्रोल येणं. आज बाजारावर शेतकऱ्याचा कंट्रोल नाहीये, म्हणजे आपण काही अडतियांच्या विरोधात नाही आहोत, पण शेवटी बाजार समितीत गेल्यानंतर भाव कोण ठरवतं? शेतकरी थोडी ठरवतो, तो अडतिया ठरवतो. आता या नवीन व्यवस्थेमध्ये भाव ठरवण्याचे अधिकार हे शेतकऱ्याला मिळालेले आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट यात काय झाली आहे? यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की देशाचं सिंगल मार्केट झालंय. आता आमच्या शेतकऱ्यांनी समजा पंजाबच्या मंडीमध्ये कांदा विकायचं ठरवलं तर त्या पंजाबमध्ये, तर पंजाबच्या मंडीमध्ये तो विकावा लागायचा आणि पंजाबच्या मंडीचा 8% सेस आमच्या शेतकऱ्याला द्यावा लागायचा. आता तो देण्याची गरज नाहीये, तो पंजाबच्या ओपन मार्केटमध्ये जाऊन विकू शकतो, तो हरियाणाच्या कुठल्या बाजारात जाऊन विकू शकतो, कोणाची परमिशन घेण्याची त्याला आवश्यकता नाहीये, त्याला जो रेट वाटेल त्या रेटमध्ये तो विकू शकतो. कारण शेवटी आपल्याला माहिती आहे बाजार समितीमध्ये बाहेरचा माल आल्यानंतर देखील तिथले अडतिया मिळून जो रेट तय करणार त्या रेटवर सगळ्यांना माल विकावा लागेल. बोली बोलली जाते पण आपल्याला माहिती आहे की ती बोली एक लिमिटेड अशा प्रकारची बोली बोलली जाते. आता ती अवस्था नाही आहे. आता त्याला जो रेट वाटेल त्या रेटमध्ये पाहिजे त्या राज्यामध्ये किंवा ज्या राज्यामध्ये त्याला जास्तीत जास्त रेट आहे, कोणाचीही परवानगी न घेता त्या राज्यामध्ये तो माल ते विकू शकतील. आणि म्हणून हा जो कायदा आहे हा क्रांतिकारी आणि शेतकरी हिताचा कायदा आहे. यातनं दुसरी गोष्ट काय होणार आहे? बाजार समित्या बंद नाही होणार. बाजार समित्यांना आपला व्यवहार सुधारावा लागेल. बाजार समित्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांना कोल्ड स्टोरेजेस तयार करावे लागतील, त्यांना एफिशियन्सी वाढवावी लागेल. ती एफिशियन्सी वाढवून आज बाजार समित्या कुठलंही काम न करता जे पैसे घेतात असे पैसे त्यांना घेता येणार नाही, सेवा देऊन पैसा घ्यावा लागेल, तेव्हा बाजार समित्या देखील सुधारतील आणि शेतकऱ्याला त्याचा थेट फायदा होईल. आणि म्हणून हे क्रांतिकारी विधेयक हे या ठिकाणी तयार केलं आणि या विधेयकासोबत 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करून येत्या काळामध्ये शेती हा एक व्यवसाय म्हणून करता येईल आणि शेतकऱ्याला मार्केट हातामध्ये देता येईल अशा प्रकारची व्यवस्था यातनं ही उभी केली. यातला दुसरा कायदा काय आहे? तो संविदा शेतीचा कायदा आहे. आता यात तर इतकी मजेची गोष्ट आहे, काँग्रेसला विरोध करते आहे. संविदा शेतीचा पहिला कायदा 2006 साली महाराष्ट्राने कायदा पारित केला 2006 साली, आणि 2006 पासून 14 वर्ष महाराष्ट्रात तो कायदा आहे आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणी नीट चाललेली आहे. एकही शेतकऱ्याची शेती गेली नाही. कारण हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये शेतीची संविदा होतच नाही. कॉन्ट्रॅक्ट हा फार्मचा नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट हा उपजचा आहे. आपण अनेक वर्ष बटाई करतो. बटाई करतो म्हणजे ज्याला बटीवर शेत देतो त्याला शेत थोडी देतो, त्याला आपण जी आपली उपज आहे आपण जे काही उगवतो ते त्याला बटाईवर देतो, त्याच्यात तो आपल्याला बटाई देतो आणि तो माल तो विकतो. त्याला एक कॉन्ट्रॅक्च्युअल रूप हे या कायद्याच्या माध्यमातून आपण दिलं, म्हणजे कोणालाही शेतकऱ्यासोबत करार करता येईल. त्या करारामध्ये त्याचं जे काही पीक आहे ते पीक हे तो त्या ठिकाणी कराराने विकत घेण्याचा करार करू शकेल.
आता महाराष्ट्रामध्ये 2006 साली हा कायदा झाल्यानंतर त्याची अतिशय उत्तम उदाहरण नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये पेप्सी कंपनीने त्यांच्या सॉस करता आणि त्यांच्या चिप्स करता टोमॅटोची व्हॅल्यू चेन तयार केली आणि बटाट्याची व्हॅल्यू चेन तयार केली आहे. यामध्ये शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याशी करार कसा आहे, शेतकऱ्याला बीज ते देतात, शेतकऱ्याला खत ते देतात आणि त्याचा सगळा माल जे ठरलेली किंमत आहे त्या किमतीवर ते विकत घेतात. त्यामुळे शेतकऱ्याला मार्केट शोधायची आवश्यकता नाही आहे, प्राईस व्हॉलेटिलिटीचा प्रॉब्लेम नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी गुंतवणूक करू शकतो. आपल्याकडे एक एकराचा शेतकरी आहे, एक हेक्टरचा शेतकरी आहे, दीड एकराचा शेतकरी आहे, हा गुंतवणूक करू शकत नाही. कारण शेतीमध्ये जर गुंतवणूक केली नाही तर उत्पादकता वाढत नाही, उत्पादकता वाढवली नाही तर फायदा होत नाही. छोटा शेतकरी ही गुंतवणूक, पण ज्यावेळेस या कंपन्या संविदा करतात त्यावेळेस सगळं तंत्रज्ञान त्या कंपन्या आणतात. मागच्या काळामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत मी महाराष्ट्रामध्ये याच कायद्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू चेन्स तयार केल्या. त्या व्हॅल्यू चेन्स मधून शेतकऱ्याला मोठा फायदा झालाय. आता याच्यात तर केंद्र सरकारने डी रिस्किंग केलंय, म्हणजे रिस्क कमी केली आहे. कशी केली आहे तर केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की जी काही करार होईल या करारात जी किंमत ठरली असेल त्या किमतीपेक्षा किंमत जर बाजारातली पडली तरी शेतकऱ्याला ते पैसे द्यावेच लागतील. किती दिवसात भुगतान करावा लागेल? 3 दिवसात भुगतान करावा लागेल. आणि जर किंमत एका विविक्षित प्रॉफिटपेक्षा वाढली, म्हणजे समजा 10% असेल, 15% असेल संविदेत, त्यापेक्षा वाढली तर अधिकचा जो काही प्रॉफिट होईल त्याचं शेअरिंग शेतकऱ्याशी करावं लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांकरता एक अतिशय महत्वाचा हा बदल आहे की ज्याच्या माध्यमातून आज जे प्रायव्हेट सेक्टर आहे हे प्रायव्हेट सेक्टर गुंतवणूक करेल, शेतकऱ्यांशी करार करेल आणि या करारामध्ये कधी शेतकऱ्याची शेती ते घेऊ शकणार नाही, कधीच नाही. त्याच्यात एक्सप्रेस तरतूद आहे की या करारात शेतीचा करार नाही, हा पिकाचा करार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात याचा फायदा हा येत्या काळात होणार आहे. मग खोटं काय सांगायचं की याच्यामुळे सरकार हे मिनिमम सपोर्ट प्राईस बंद करणार आहे? बिलकुल नाही. उलट परवा मिनिमम सपोर्ट प्राईस वाढवली आणि मिनिमम सपोर्ट प्राईस जी आहे ती सगळ्या पिकांना नाही आहे. टमाटरला मिनिमम सपोर्ट प्राईस आहे का? भाज्यांना मिनिमम सपोर्ट प्राईस आहे का? काही विविक्षित गोष्टींना मिनिमम सपोर्ट प्राईस आहे, बाकीच्यांना नाही आहे. पण या कायद्यामुळे ज्यांना मिनिमम सपोर्ट प्राईस नाही तेही कराराच्या द्वारे मिनिमम सपोर्ट प्राईस एन्श्युअर करू शकतात आणि म्हणून याचा फायदा आहे. दुसरं असं आहे की मिनिमम सपोर्ट प्राईसच्या संदर्भात पंतप्रधानांनी क्लिअर केलं की हमी भाव हा राहणारच आहे, तो कालही होता आजही आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे केवळ खोटं सांगायचं, पण या दोन विधेयकांमुळे आणि या 1,00,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये शेती क्षेत्राचं औद्योगिक क्षेत्रामध्ये परिवर्तन होणार आहे. शेती आधारित उद्योगांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि त्यातनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जी काही उत्पन्न आहे ते दुप्पट होण्याकरता मदत होणार आहे. खरं म्हणजे या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत. मत्स्य शेतकऱ्यांकरता वेगळ्या प्रकारची योजना, या ठिकाणी 20,000 कोटीची योजना आणली आहे की ज्याच्यामध्ये मत्स्य संपदा ही जी आहे, मासेमारी करणारे जे शेतकरी आहेत यांच्याकरता कंप्लीट एंड टू एंड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं असेल आणि पहिल्यांदा त्याला शेतीचा दर्जा देणं असेल, या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत की ज्यातनं त्यांना देखील मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे प्रकारचे जे भाज्यांचे शेतकरी आहेत त्यांच्याकरता टोटलची योजना आणलेली आहे. अगदी आपण बघितलं असेल की बिहार सारख्या राज्यात मखाणा तयार करणारे शेतकरी आहेत त्यांच्याकरता योजना आहे. जे कापड उद्योगात आहेत त्यांच्याकरता वेगळी योजना आहे. मी सगळ्या योजनांच्या डिटेलमध्ये जाणार नाही, त्याचं पुस्तक आपण तयार केलेलं आहे जे आपल्यापैकी अनेकांनी वाचलेलं आहे आणि अजून माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मी केवळ ठळक बाबींवर या ठिकाणी बोलतोय कारण आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून जे परिवर्तन या ठिकाणी होणार आहे ते परिवर्तन काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अगदी आमचा छोटा व्यापारी आहे किंवा छोटा व्यापारी सोडून द्या, रस्त्यावर जो माल विकणारा आहे, अगदी आमचा पानटपरीवाला आहे, फुटपाथ दुकानदार आहे, याच्याकरता देखील केंद्र सरकारने योजना आणली आणि त्यालाही 50,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी भांडवल मिळण्याची व्यवस्था केली. आणि यापूर्वी अशा योजना यायच्या पण त्या कधी कार्यान्वित व्हायच्या नाही, आज त्या कार्यान्वित झाल्या
आणि लाखो फुटपाथ दुकानदारांना त्याचा फायदा मिळाला आपल्या आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये. आता हा जो सप्ताह आहे त्यात असे कोण छोटे दुकानदार आहेत किंवा फुटपाथवरचे हात ठेलेवाले आहेत की ज्यांना याचा फायदा मिळाला त्याची यादी आपल्याला जमवायची आहे, त्या लोकांना भेटायचं आहे आणि त्याच्यासोबत मिळाला नसेल तर तो फायदा आपल्याला त्यांना मिळवून द्यायचा आहे, जेणेकरून तो गरीबातला गरीब जो माणूस आहे या गरीबातल्या गरीब माणसाला याचा मोठा फायदा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत की ज्या सगळ्या गोष्टी जर मी आत्मनिर्भर भारतमधल्या सांगू लागलो तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम होईल. अगदी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण क्षेत्रातले जे बदल आहेत, म्हणजे आज न्यू एज्युकेशन पॉलिसी आत्मनिर्भर भारतचाच एक भाग आहे की ज्या नवीन एज्युकेशन पॉलिसीने 38 वर्षानंतर एक असं शैक्षणिक अशा प्रकारची पॉलिसी आणली की ज्याचा थेट संबंध हा रोजगाराशी आहे, ज्याचा थेट संबंध व्यक्तीच्या गुणवत्ता वाढीशी आहे. आपल्या देशामध्ये डिग्री होल्डरची संख्या वाढती आहे पण त्या डिग्री होल्डरला रोजगार मिळतोय का तर नाही मिळत, कारण डिग्रीचा आणि रोजगाराचा संबंध नाही आहे. पण ही एक अशी नवीन शैक्षणिक व्यवस्था उभी केली आहे की जी KG to PG प्रत्येक स्टेजला माणसाला संधी देते आहे आणि त्या संधीतनं त्याला रोजगारक्षम बनवते आहे, मानव संसाधन हे विकसित करते आहे आणि त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडण्याचं काम हे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या सगळ्या योजना आहेत, एकच गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे की आज काही लोक असं म्हणतात भारताची अर्थव्यवस्था खाली चालली आहे, अर्थव्यवस्थेमध्ये निगेटिव्ह ग्रोथ आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये 6 महिने उद्योग बंद, 6 महिने व्यापार बंद, शेवटी अर्थव्यवस्था वाढते म्हणजे काय होतं, GDP ग्रोथ म्हणजे काय आहे, वस्तू आणि सेवांची निर्मिती याची एकत्रित किंमत म्हणजे GDP आहे. वस्तू आणि सेवांची निर्मितीच झाली नाही तर GDP वाढेल कसा. आता मागच्या वर्षी समजा आपण 100 रुपयाच्या वस्तू आणि सेवा तयार केल्या होत्या आणि यावर्षी आपण जर त्यातल्या 75 रुपयाच्याच करू शकलो लॉकडाऊनमुळे तर 25% आपली अर्थव्यवस्था कमी झाली असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हे जे काही फार मोठ्या प्रमाणात आता अर्थतज्ञ तयार झाले आहेत की भारताची अर्थव्यवस्था खाली चालली खाली चालली खाली चालली, काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. हो, खाली जाणारच आहे, याचं कारण आम्ही वस्तू आणि सेवांची निर्मिती 6 महिने बंद ठेवली आहे. पण एकदा ही आता हळूहळू पूर्वपदावर आली आणि कोरोनाच्या संदर्भातली लस सापडली की आत्मनिर्भर भारत पॅकेजमुळे ही अर्थव्यवस्था इतक्या वेगाने धावेल, इतक्या वेगाने रोजगाराची निर्मिती करेल की त्यातनं एका नव्या भारताची निर्माती आपण करू शकू. आणि म्हणून युवा असो, शेतकरी असो, महिलांच्या संदर्भातल्या अनेक तरतुदी आहेत. आपण बघितलं असेल विशेषतः आपले जे काही बचत गट आहेत यांच्या संदर्भात यांना भांडवल आणि मार्केट हे दोन्ही मिळवून देण्याच्या संदर्भात इतक्या प्रचंड चांगल्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महिला असतील, आपले मजूर असतील, शेतमजूर असतील, गरीब असतील, आज आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून गरिबांना इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाची मदत आणि अन्नधान्याची मदत मिळते आहे की कोणी उपाशी राहणार नाही ही व्यवस्था उभी राहिली आहे. अशा समाजाच्या सगळ्या घटकांना आत्मनिर्भर करत मोदीजींनी एक नवीन व्यवस्था उभी केली आहे. खरं म्हणजे आपण नेहमी देशाची ग्रोथ जी आहे ही देशाचा विकास GDP मध्ये मोजतो आणि GDP किती वाढला याच्या आधारावर आपण मूल्यमापन करतो, पण GDP कोणामुळे वाढला याचं मूल्यमापन आपण करत नाही. आणि म्हणून अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं GDP वाढलाय पण गरीब अजून गरीब होतोय, श्रीमंत अजून श्रीमंत होतोय, त्यामुळे त्या GDP ग्रोथचा फायदा गरिबाला नाही आहे. पण मोदीजींनी अशा नीती या ठिकाणी आणल्या, अशा प्रकारचे वेगवेगळ्या पॉलिसीज या ठिकाणी आणल्या की ज्यातनं या संपूर्ण ग्रोथमध्ये गरीबाचा हिस्सा आहे. म्हणजे आपल्या आपली जी काही ग्रोथ चाललेली आहे, विकास चाललाय, गरीबाकरता घर आपण बांधतो त्यातनं ग्रोथ होते, गरीबाकरता शौचालय बांधतो त्यातनं ग्रोथ होते,
गरीबाकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, त्यातनं ग्रोथ होते आहे, गरीबाला गॅस देतो त्यातनं ग्रोथ होते आहे, त्यामुळे गरीबाचं कॉन्ट्रीब्युशन घेऊन आपण या ग्रोथला वाढवण्याचा प्रयत्न करतोय, शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन घेऊन आपण म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्र सरकारने ऐतिहासिक खरेदी केली आहे, शेतमालाची ऐतिहासिक खरेदी, त्याच्यातनं आपली ग्रोथ वाढते आहे, कारण शेतकऱ्याच्या शेतमालाला पैसा दिला की त्यातनं मार्केटमध्ये जो पैसा येतो त्यातनं आपली ग्रोथ वाढते। त्यामुळे पहिल्यांदा मोदीजींनी एक अशी नीती आणली की हो जीडीपी ग्रोथ तर हवी आहे, पण ही जीडीपी ग्रोथ मुळभर मोठ्या लोकांच्या भरोशावर नाही, तर छोट्यातल्या छोट्या माणसाचं थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन घेऊन ही जीडीपी ग्रोथ जर आपण आणली तर त्यातनं आत्मनिर्भर भारत तयार होईल, त्यातनं एक असा भारत तयार होईल की ज्याच्या विकास यात्रेमध्ये छोट्यातल्या छोट्या माणसाचं गरीबातल्या गरीब माणसाचं कॉन्ट्रीब्युशन असेल, आणि त्याकरता हे आत्मनिर्भर भारत पॅकेज तयार करण्यात आलंय। आपल्या सर्वांना विनंती आहे की याचे डिटेल्स आपण वाचा, कारण आपल्याला माहिती आहे की हे पॅकेज सांगायला निर्मलाजींना 4 दिवस लागले, त्यामुळे 40 मिनिटात त्यातली प्रत्येक गोष्ट मी इथे सांगू शकेल हे शक्य नाही आहे, पण त्याचं पुस्तक आपल्याकडे आहे, ते एकदा जरूर वाचावं, आपण समजून घ्यावं, लोकांना समजवावं, आणि हे जे विरोधी पक्ष आहेत की जे विरोधी पक्ष विरोधाकरता विरोध करतायत, जे ज्यांना असं वाटतं आपण कामगारांना भडकवू, ज्यांना असं वाटतं आपण शेतकऱ्यांना भडकवू, त्यांना एक गोष्ट समजत नाही, मोदीजींवर इतका विश्वास लोकांचा आहे, लोकांना विशेषतः देशातल्या गरिबांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना वाटतं मोदीजी आपले आहेत, ते मोदीजी जो निर्णय घेतील तो आमच्या हिताचा घेतील, मोदीजी मुठभरांच्या हिताचा निर्णय घेऊच शकत नाही, ही लोकांच्या मनात ठाम संकल्पना असल्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे। खरं बोला, रोज खरं बोला, दिवस रात्र खरं बोला, जे आहे ते प्रत्येकाला सांगा, मी विश्वासानं सांगतो आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर महाराष्ट्र हा आपण तयार करू शकू, आणि आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे एक विकसित राज्य आणि एक विकसित राष्ट्र त्याकडे येत्या काळामध्ये आपण मार्गक्रमण करू शकू, त्याकरता आत्मनिर्भर भारताचे सैनिक म्हणून येत्या काळात आपण सगळे लोक काम करू ही अपेक्षा व्यक्त करतो। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।